कर्करोग दिवसानिमित्त केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेनं मुंबईत आज विशेष उपक्रमांचं आयोजन केलं आहे. कर्करोगाचं निदान करण्यासाठी चाचणी शिबीर, वैद्यकीय महाविद्यालयातला अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळा होत आहेत. कर्करोगाचं वेळेवर निदान होऊन योग्य उपचार घेतले तर आजारावर मात करता येते असं यावेळी सांगण्यात आलं. या आजाराची भीती बाळगू नये, मात्र जागरूक राहावं असं संस्थेचे प्रभारी सहाय्यक संचालक डॉ गोविंद रेड्डी यांनी यावेळी सांगितलं. 1000 पेशंट्स आम्ही चिकित्सा केलेल्या आहेत इथे आणि आम्ही डिफरंट कॅन्सरचं कॅम्प्स आणि स्क्रीनिंग कॅम्प्स आहे, जसं सर्वेकल स्क्रीनिंग, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग अँड ओरल कॅन्सर स्क्रीनिंग आम्ही ठेवलेलं आहे आणि ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आणि पी जी मेडिकल अँड फॅकल्टीज, डिफरंट फॅकल्टीज फ्रॉम द ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर द इंडिया, काय ऑडियन्स बाहेरून डेलिगेट्स बाहेरून पण आलेला आहे. त्याचं जे थीम आहे कॅन्सर डेचं, ते आहे क्लोजिंग दी कॅन्सर केअर गॅप. आणि एक महत्त्वाचं गॅप जे आम्ही बघतो की जे स्टँडर्ड ऑफ केअर आहे किंवा ॲलोपॅथी जे आपण म्हणतो त्याला, तर ॲलोपॅथीबरोबर आयुषचे दुसरे जे ट्रीटमेंट हे मॉडॅलिटीज आहेत, जसं आयुर्वेदा आहे, होमिओपॅथी आहे, ते सगळं आपण एकत्र इंटिग्रेट करता येईल का ते बघण्यासाठी आम्ही सध्या काम करत आहोत. कॅन्सरच्या बरंच काही ट्रीटमेंट करण्यासारखं आहे आणि हा जो त्यांनी उपक्रम घेतला आहे त्याच्यामुळे दोन्ही लाईन्स ऑफ ट्रीटमेंट एकत्र येत आहेत आणि त्याच्यामुळे लवकरच काहीतरी याच्यातून चांगले येईल. तर आज या हेल्थ चेकअपमुळे मला एक नॉलेज भेटला की आपल्याला कॅन्सर आहे की नाही एक आपण कळू शकतो. भरपूर लोकांमध्ये भीती असते कॅन्सर रिलेटेड, कॅन्सरचं नाव घेतलं तरी लोक घाबरतात, पण या हेल्थ चेकअपनी मला एक समज आली की मला कसं माझं स्वतःची काळजी घ्यायची आहे. इवन माझे जे चेकअप्स मी ते केले ते ब्रेस्ट चेकअप होतं, ओरल चेकअप होतं आणि इवन सर्व्हिक्स चेकअप होतं, ज्याच्यानी आम्हाला एक फ्री हेल्थ चेकअप त्यांनी दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक पूर्ण प्रोसिजर फॉलो करून आम्हाला समजावलं पण की कसं आम्हाला त्याला फॉलो करायचं आणि ते डे टू डे लाईफमध्ये काय इम्पॉर्टंट आहे. कर्करोगानं पीडित रुग्ण तसंच कर्करोगावर यशस्वी मात केलेल्या व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक यांचं संमेलनही येत्या 6 तारखेला होणार आहे. परस्परांमध्ये मोकळा संवाद होऊन या आजाराविषयीची भीती दूर व्हावी हा यामागचा उद्देश आहे.